आपल्यासोबत वर्धेचे भाजपचे खासदार रामदाजी तडासाहे महाराष्ट्रामधल्या दुसऱ्या भारतातल्या दुसऱ्या यादीमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार साहेब आहे साहेब आज तिसऱ्यांना तुम्हाला उमेदवारी देण्यात आली काय सांगा गेल्या दहा वर्षापासून जनमानसाचं काम करण्याचा सातत्याने मी प्रयत्न केला सर्वसाधारण जनतेला भेटण्याचा प्रयत्न केला आणि केंद्र सरकारच्या जे काही योजना आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक योजना केंद्र सरकारच्या आहेत त्या योजना गावापर्यंत माझ्या लोकसभा मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचं काम मी केलं त्यामुळे माझा मला विश्वास होता मला पुन्हा उमेदवारी मिळेल आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी गडकरी साहेब त्यानंतर आपले देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कधी चढा जाऊ देणार नाही आणि मला पूर्ण शाश्वती आहे की मी पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येईल दोन निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या वर्ध्यामधून जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन प्रचाराचं नारळ फोडलं होतं तिसऱ्यांदाही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होईल का काय पुन्हा मी विनंती करणार आहे की पहिली सभा म्हणजे लोकसभा मतदारसंघात झाली पाहिजे या प्रयत्न करणार एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडीचा सा जो आहे तो आता अजूनपर्यंत फायनल झाला नाही तुमची लढत महाविकास आघाडी सोबतच राहणार असं वाटते का, का आणि कशा पद्धतीची लढत मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीत काही लढत नाही आहे भारतीय जनता पक्षाने जे दहा वर्षात कार्यकर्त्यांनी जे काम केलं आणि गावापर्यंत पोचण्याचं माणसापर्यंत पोचण्याचं जे काम केलं योजनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचली त्याच्यामुळे भक्कम पाया या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि फार मोठ्या फरकानं दोन वेळच्या जास्त फरकानं ज्यावेळेस आम्ही पुन्हा एक शेवटचा प्रश्न घेतो हर्षवर्धन देशमुख जे आहे ते मोर्शीचे उमेदवार या वर्ध्यातून लढणार आहे अशी चर्चा आहे तुम्हाला त्यांचं काही आव्हान वाटत मला तर बिलकुल आव्हान वाटत नाही त्यांना आखरी भारतीय जनता पक्षानं जे उमेदवार दिले निवडून आणि मोदीवर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर विश्वास आहे एकशे चाळीस एकंदरीत जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाचा धरून मी काम करताय आणि एकंदरीत गेल्या दहा वर्षामध्ये सतत कामाचा सपाटा आणि गोरगरीब जनतेचे काम यावरच त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे यांना तिसऱ्यांदा विश्वास टाकत जे खासदार आहे रामदासी तडस यांना उमेदवारी देण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे കെമേമ സോബ്ബോധ മലിന ജി ചോസ് താ വർത്ത